नमस्कार. मला वाटतं माझ्याप्रमाणे सगळेच जण भारावून गेलेले असतील, कारण सुरुवातीला जो आलेलो होतो तेव्हा मला वाटतं बऱ्याच जणांची कोरी पाटी होती. चॅट जीपीटी काय होतं ते ऐकलेलं होतं आणि त्याच्यानंतर खरंच तो एक काय म्हणता येईल ते अलिबाबाची गुहा उघडली असं ते झालं. चॅट जीपीटी काय असतं त्याचं इतके उपयोग इतक्या क्षेत्रात ते उपयोगी पडतं, वापरलं जाऊ शकतं हे. आणि हायलाईट वॉज द लाईव्ह डेमो, कारण आपण ते सगळ्यांनी करून बघितलं. नुसतं थेअरी ऐकली असती तर कदाचित सर म्हणाले तसं विश्वास बसला नसता, पण हे ऐकल्यानंतर पटलं. आणि माझ्या बाबतीत सांगायचं झालं तर माझ्या युट्यूब चॅनल संदर्भात मला दोन मुख्य उपयोग ह्याच्यामध्ये सापडले, कारण मी नुकताच माझा हिंदी चॅनल लॉन्च केलेला आहे. तर मेन प्रॉब्लेम येतो, मी मराठीत खूप म्हणजे बऱ्यापैकी चांगलं लिहू शकतो, पण तेच हिंदीत ट्रान्सलेट करताना माझं कुठेतरी त्या भाषेचं ज्ञान अपुरं पडतं. मग ते प्रोफेशनल कोणातरी स्क्रिप्ट ट्रान्सलेट करून घेणं, ते स्क्रिप्ट पोहोचवणं त्यांच्यापर्यंत त्यांच्या सवडीने, कारण जे मदत करणारे ते पण हिंदीतले खूप दिग्गज आहेत लिहिणारे, तो त्यांच्या वेळाप्रमाणे ते स्क्रिप्ट माझ्याकडे लिहून येतं, मग मी त्याच्यावर तयारी करून बोलतो. तो हा कुठेतरी जो ह्याच्यामध्ये वेळ जातो तो कुठेतरी मला माझं स्क्रिप्ट मी जर डिजिटल फॉर्मॅटमध्ये करून घेतलं तर ते मला इथे ट्रान्सलेट करून घेता येईल हे मला समजलं. आणि दुसरी गोष्ट एक यूट्यूब संदर्भातच की व्हिडिओ बनवताना ज्या डिटेल इन डिटेल इन्स्ट्रक्शन्स आल्या त्याचाही मला कुठेतरी उपयोग होईल. त्याच्यामुळे माझ्यासाठी हे खूप म्हणजे आजचं हे काय म्हणता येईल वसूल झालं असंच म्हणता येईल आजचं हे. किंवा 100 रुपये भरले होते पण मिळालं ज्ञान ते 1000 रुपयाचं होतं असं म्हणा तुम्ही. तर धन्यवाद सर.